बघा दोन्ही टीमला मात्र पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मधून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। अतिशय महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये करो या मरोरची लढाई जी आपण पाहू शकाल। जो संघ जिंकेल तो थेट सुपर सिक्स मध्ये दाखल होईल आणि त्या संघाचं मात्र स्वप्न या ठिकाणी साकार होईल। कोणत्या संघाचं स्वप्न अपूर्ण राहील, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल, कोणता संघ या स्पर्धेतून मात्र जल्लोष साजरा करून आपण पाहतोय सुपर सिक्स मध्ये नाव कोरेल। सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ आणि त्याच्या साथीला नागेशला आपण पाहतोय। अप्रतिम सामना आपण पाहतोय आजच्या रात्रीतील अंतिम सामना आपण पाहतोय। तसेच सन्मान्य रुपेश पाटील सर या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांनाही मात्र देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। जबरदस्त आवाज या स्पर्धेसाठी मात्र दिला त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपण करूया लाख लाख आभार। जाऊया मॅचच्या दिशेनं, सामना तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय। ज्या ठिकाणी अंतिम सामना आपण पाहू शकाल तिसऱ्या रात्रीतील चेरवली आणि त्यांना फाईट करेल नाणेवली या दोन संघादरम्यान। ज्या ठिकाणी आपण पाहायला गेल्या हरता हरता सामना जिंकला नाणेवली टीमनं आणि तिथून मात्र कमालीची वापसी राहिली गेली आपण पाहतोय। ऑनर स्ट्रायकर ते विश्वनाथ आणि त्याला साथ देईल नागेश ही सलामीर जोडी चेरवली टीमच्या माध्यमातून। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश लावून पाहतोय। सामना दोन षटकांचा राहील आणि इथून मात्र कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरेल निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल, कारण सामना तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय। एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका बाजूला आपण पाहिल्या गेला खालापूर विभागातील हा नाणेवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पनवेल विभागातील चेरवली संघ। मात्र कोणता संघ वर्चस्व निर्माण करेल निश्चित स्वरूपात पंचांचा ग्रीन कंदील आपण पाहतोय। आजच्या रात्रीतील अंतिम सामना आणि पहिला चेंडू फेकला जाईल पूर्वार्धातील आपण पाहू शकाल। ऑनर शायकवरती जबरदस्त खेळ दाखवला आजच्या रात्रीमध्ये विश्वनाथ। ऑनर शायकवरती आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहू शकलो शरीरापासून थोडासा लांब ठेवला गेला, पंचा आमच्याकडे वळाले गेलेत। इट इज अ व्हाईट चेंडू अतिरिक्त दाबेनं मात्र डावाची सुरुवात होत असताना मिळाली एक सिंगल डाव आणि सिंगलच्या साईनं आपण पाहतोय चेरवली टीमच्या डावाला सुरुवात होत असताना। इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं राहील। ज्या रीतीनं जर का पाहिलं गेला 12 चेंडूचा सामना आपण पाहतोय आणि इथून एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च जर का झाल्या तर निश्चित स्वरूपात चांगली धावसंख्या चेरवली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण चेरवली टीमचा आपण पाहिल्या गेल्या गोलंदाजी कमालीची अद्यापर्यंत राहिले गेले दीपक कातकरी अतिशय इन्फॉर्ममध्ये असलेलं हे चर्चेत असलेलं नाव आपण पाहतोय। उत्तरार्धामध्ये त्याची फिरकीची जादूगरी आपल्याला पाहायला मिळेल, मात्र इथून विश्वनाथला मात्र कुठे का होईना शांत ठेवलं जातंय। पहिला चेंडू खराब फेकला आणि त्यानंतर लाजवाब वापसी करत असताना गोलंदाज मंगेशला आपण पाहू शकाल। कमबॅक करणं तेवढंच गरजेचं होतं, कारण पहिल्या चेंडूचं एक सिंगल धाव आपण पाहिले होते आणि तिथून कुठे का होईना वापसी करून देत असताना मंगेशला आपण पाहतोय। थँक्यू स्वप्नील, इथे आपण एक सन्मान घेणार आहोत, खूप लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी कासरवाड संघ दाखल झाला होता, त्याचनंतर सुतागड पालिका खरं तर एक चांगलं नाव। गणेश हिरवे यांचा इथे मान सन्मान केला जाईल आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून। मोर्या क्रिकेट संघ वाघाची वाडी आयोजित माजी सर्व्हिसमन एंटरप्राइजेस चषक 2024 तब्बल तिसरं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय। ना खरं तर त्यांना खूप लांबवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी वेलेवरती दाखल झाला होता आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्या संघाला पराभूत व्हावं लागलं, तर आम्ही त्याच्या संघाच्या संगणकाची सन्मान करतोय। या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय राजूदादा वाघ यांच्या पवित्र शुभास्ते त्यांचा मान सन्मान केला जातोय। जाऊया कॉम बॉक्समध्ये, तिथे ऐकूया स्वप्नीलजी अहवाल यांचा सुमधुर आवाज। थँक्यू सो मच, पंचांचा इशारा आला इट इज व्हाईट चेंडू अतिरिक्त दाबीनं संघाची मात्र धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय तब्बल 6 या आकड्यावरती। कुठे का होईना धावं येणं फार महत्त्वाचं होतं आणि त्या ठिकाणी केलेली खराब गोलंदाजी आपण पाहतो अद्यापर्यंत 6 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। ज्या ठिकाणी दोन चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि इथून मात्र कुठे का होईना संघर्ष करत असताना इथून कमबॅक करून देईल का गोलंदाज मंगेशला आपण पाहतोय। इथून मात्र कमालीचा फटका मात्र स्वतःच्या पॉलिथरमध्ये माव लागेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र तोपर्यंत निशाणा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चुकला गेला आणि तोपर्यंत
डॉट चेंडू संगता अप्रतिम कमबैक करून देत असताना तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि सहा धावा धावपळकडे लागले गेले आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना चेरुडली टीमच्या माध्यमातून इथून जर का पाहिले गेल्या अद्यापर्यंत शांत संयमी सुरुवात निश्चित स्वरूपात राहिले गेले, मात्र आक्रमण करणं तेवढंच गरजेचं असेल. कमालीचा आपण पाहतोय टॅपिंग क्रिकेट आणि तोपर्यंत कव्वर पाणी क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा देखील या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्यात. या दोन धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय आठ धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. कुठे का होईना धावा बनवण्यासाठी संघर्ष केला जातोय, कारण अद्यापर्यंत चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या आपण पाहतोय. समोर फलंदाज विश्वनाथ कमालीचा आपण पाहू शकता लेट कटचा फटका, चेंडू जाईल सीमा पार, चार धावांसाठी हा येतोय नशिबाचा चौकार. या चौकाराचे साय केला गेला, अद्यापही मात्र थोडस का होईना बॅकफुटला गोलंदाजी करत असताना ज्या ठिकाणी दोन खराब वाईट चेंडू फेकलेत तिथून थोडस का होईना मात्र बॅकफुटला आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत आपण पाहिला गेला अंतिम चेंडूचा खेळ अद्यापही बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. इथून जर का पाहिला गेला हा चेंडू निर्णायक फेकला तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा चांगली वापसी पाहायला मिळेल. आपण पाहतोय समोर फलंदाज विश्वनाथ ज्यानं आजच्या रात्रीमध्ये कमालीची बॅटिंग साकारले आणि तोच फलंदाज अद्यापही मात्र कमालीचा खेळ करत असताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी आपण पाहायला गेला गोलंदाजामध्ये प्रचंड वेग आपण पाहतोय, त्या कारणास्तव आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझनमध्ये क्षेत्ररक्षण लगावला गेला आणि इथून मात्र पाहावं लागेल अंतिम चेंडूची सफर या षटकातील. कमालीचा वेगवान चेंडू तेवढा सुंदर फटका, क्षेत्ररक्षण सुद्धा लाजवाब आपण पाहतोय. रनिंग अतिशय सुंदर आणि तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट. या सिंगलच्या सायना पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकांच्या अखेरीस बिनवाद संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. खेळ बाकी असेल या अंतिम षटकामध्ये 10 आतमध्ये जर का रोखलं तर निश्चित स्वरूपात चांगली वापसी पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी विश्वनाथला मात्र आक्रमण करणं तेवढंच गरजेचं राहील, कारण 13 सरासरीने जर धावसंख्या बनवली तरी सुद्धा 20+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एखादा कमबॅकिंग षटक एखादा ब्रेक थ्रो मात्र पुन्हा एकदा वापसी निर्माण करून देईल नानिवली टीमला. ज्या नानिवली टीमनं हरता हरता सामना जिंकलाय इथून मात्र पाहावं लागेल सुपर सिक्समध्ये जाण्याचं स्वप्न त्या संघाचा साकार होईल का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं राहील. कारण आपण पाहिल्या गेल्या पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतोय नेरळ विभागातील 50 संघ सुपर सिक्समध्ये दाखल झालाय आणि कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण पाहतोय खालापूर विभागातील 3 संघ आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी पहिला बिग विकेट मैदानाच्या बाहेर पहिला करारा झटका बॅटिंग करत असताना चेरवली टीमला 13 यादव संघर्ती. नुकती चर्चा केली एखादा ब्रेक थ्रो आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून पहिली सफलता, ज्या रीतीनं गोलंदाजांना पहिल्या चेंडू डिलिव्हर केला गेला ब्लॉकरला चेंडूची हाताळी राहिली गेली आणि तिथून चेंडूने सरळ एक्स्टांचा वेध घेतला गेला आणि पहिली सफलता 13 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल इंडियात नंबर 30 साठी सोमनाथला आपण पाहतोय. इथून डाव सावरणं तेवढंच महत्वाचं राहील, कारण विश्वनाथनं मैदानाच्या आतमध्ये थांबणं तेवढंच महत्वाचं होतं, कारण ज्या रीतीनं बॅटिंग केली आजच्या रात्रीमध्ये इथून मात्र अंतिम क्षणाला कुठे का होईना निराश असेल स्वतःवरती, मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. आपण पाहतोय सोमनाथ आणि त्याला साथ देत असताना नागेश फलंदाज सलामीर अद्यापही नो स्ट्राईक एंडवरती पाहतोय. इथून डाव सावरावा लागेल, कारण दोन षटकामध्ये जर का नानिवली संघाच्या अगेन्स्ट एक चांगली फाईट खेळायची असेल तर 20-22 धावा बनवणं तेवढंच गरजेचं राहील. अद्यापर्यंत जर का विचार केला गेला 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. इथून मात्र गोलंदाज मयूरचं कौतुक करेन ज्या रीतीनं पहिला चेंडू हाताळला गेला आणि तिथून मात्र सफलता प्राप्त केली गेली. पहिल्या सत्रातील 5 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी असेल. समोर फलंदाज सोमनाथ ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू कमालीचा फक्त हुक केला आपण पाहतोय, दिशा दिली शक्तीपेक्षा युक्तीचा वापर, चेंडू जाईल पाणलेग रिजन मधून 4 धावांसाठी हा येतोय दमदार शानदार चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं आपण जर का विचार केला गेला ज्या धावांचा वेग थांबला होता त्या धावाला मात्र कुठे का विना आकार देत असताना संघाची टोटल धावसंख्या 17 धावा आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात ऑन स्क्रीनवरती चेक केले जाईल तिसऱ्या पंचांची आपण पाहतोय मागणी केली जाते ऑफिसियलच्या माध्यमातून. तिसऱ्या पंच आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती मात्र एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून चेक केले जाईल. गोलंदाजासाठी मात्र अग्निपरीक्षा असेल, गोलंदाज
मयूर लाभन पाहू शकाल ज्या ठिकाणी अद्यापर्यंत पहिल्या चेंडूवरती सफलता त्यानंतर मात्र कमालीचा फटका फलंदाज सोमनाथच्या बॅटमधून आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने करून देत असताना सातत्याने प्रेक्षक वर्गांना अशा रीतीने फलंदाज आवडत असतात आणि तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र सन्मान दिला आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये पाहावं लागेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि थोडीशी फंबलिंग आणि दोन धाबा देखील सहजरित्या कम्प्लीट केल्या गेल्यात आणि या दोन धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत असताना 19 धाबा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत जर का विचार केला गेला पहिल्या सत्रातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि अद्यापही आपण पाहतोय चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 19 धाबा. विश्वनाथ बाद झाल्यानंतर सुद्धा अप्रतिम डाव साबरलाय सोमनाथ या फलंदाजांना ज्या ठिकाणी 2 चेंडूचा सामना केला आणि 6 धाब्याचं योगदान त्यामध्ये एक चौकार आपण पाहिला होता आणि तिथून मात्र चांगली धावसंख्या आपण पाहतोय. चेरवली टीमची धावसंख्या जर का विचार केला गेला 19 धाबा आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू कमालीचा बेगबान तेज तरार सरळ एष्ट्यांचा भेद धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना चेरवली टीमला 19 या धावसंख्येवरती अतिशय भन्नाट आपल्याला मारा पाहायला मिळाला. गोलंदाज मयूरीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पुलटास होता जर का चेंडू बॅटवरती आला असता तर निश्चित स्वरूपात आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे कनेक्शन जुळलं नाही आहे आणि त्या कारणास्तव चेंडू सरळ एष्ट्यांवरती जाऊन आदळला गेला आणि दुसरा धक्का आपण पाहू शकाल चेरवली टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अल्पेशला आपण पाहतोय. अद्यापर्यंत पहिल्या सत्रातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडू मात्र आपल्याला भरपूर काही सांगून जातील. या 2 चेंडू गणित एखादा बिगिट जर का मैदानाच्या आतमध्ये आला तर निश्चित स्वरूपात चेरवली टीमची धावसंख्या अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळेल. कुठे का होईना थोडस संघर्ष करत असताना नानिवली टीमला आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर कमालीची वापसी निर्माण करून देत असताना आपण पाहतोय. इथून या सत्रातील अद्यापही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कमालीची गोलंदाजी वेगवान तेज तरार आपण पाहतोय आणि इथून मात्र पंचांकडे दाद मागितले गेलेले आणि इथून आपण पाहिलं गेलं डॉट चेंडू सांगता कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि अद्यापही पहिल्या सत्रातील उर्वरित अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. अंतिम चेंडूची सफर कशा रीतीने राहील ही सुद्धा पाहावं लागेल कारण अंतिम चेंडू जर का निर्णायक फेकला तर निश्चित स्वरूपात 19 धावा आपण पाहतोय आणि इथून या चेंडूवरती कोणता आकडा दडला असेल अनेक सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र आपण पाहू शकाल इथून जर का पाहिलं गेला आपण पाहिलं गेलं तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला गेला. इथून मात्र फलंदाजाला निश्चित स्वरूपात वॉर्निंग दिले गेले. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मयूरला पाहतोय ज्या ठिकाणी अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केल्यात आणि अंतिम चेंडू अद्यापही फेकण्यासाठी सज्ज असेल. हा अंतिम चेंडू भरपूर काही सांगून जाईल आपण पाहतोय दोन्ही टीमला. 19 धाबा धापुस्त करते गतीमध्ये परिवर्तन स्लोवर रित्या चेंडू फेकला गेला आपण पाहतोय. मिडविकेटला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण दुसरीचा प्रयत्न मात्र एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या 20 या आकड्यावरती आणि उत्तरार्धामध्ये येणारे 12 चेंडू आणि टार्गेट असेल 21 धावसंख्येचं आपण पाहतोय.
जातील का गोलंदाजी करताना वाचवले जातील इथून पाहावं लागेल कोणता संघ आपलं नशीब आजमावेल कोणता संघ सुपर सिक्स मध्ये जाईल कोणत्या संघाचं स्वप्न साकार होईल कोणत्या संघाचं स्वप्न अपूर्ण राहील कोणता संघ या स्पर्धेला अलविदा बोलेल कोणता संघ या स्पर्धेतून मात्र विजय साकार करून पुढे वाटचाल करेल आपण पाहतोय. चला नानुली संघ बघा थोडं स्पीडअप करायचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. सामना तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. एका बाजूला चेरवली पनवेल विभागातील हा संघ पाहतोय आणि खालापूर विभागातील नानिवली संघ आपण पाहू शकाल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये महादेव आणि त्याच्या साथीला मंगेशला आपण पाहतोय. एक नामवंत जोडी सातत्यानं अनेक वर्षाचा अनुभव असलेला महादेव हा फलंदाज आपण पाहतोय. सातत्यानं अनेक मैदानावरती अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आम्ही पाहिले गेलेत कारण अतिशय अनुभव असलेला हा खेळाडू आपण पाहतोय. जबरदस्त खेळ सातत्यानं त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय आणि आपण पाहतोय आज सामना तेवढाच महत्त्वाचा आणि इथून करो या मरोची लढाई सामना जिंकणं तेवढंच गरजेचं राहील दोन्ही टीमसाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती एक फिरकीचा जादूगार दीपक कातकरेला आपण पाहतोय ज्यानं धामणी संघाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना धामणी संघाला अक्षरशः नाकीनं वाणलं होतं तोच हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र 12 चेंडू आणि टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं 21 धावसंख्येचं. हे पहिलं षटक भरपूर काही सांगून जाईल. या षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ पाहायला मिळेल. ऑनर्स आकृती फलंदाज मंगेश आणि त्याला साथ देईल महादेव. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक कातकरी अतिशय चर्चेत असलेले नाव पाहतोय आणि इथून मात्र जर का चांगली गोलंदाजी सादर केली मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित स्वरूपात सामना मात्र कुठे का होईना चेरवले संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहायला गेला अद्यापपर्यंत मात्र चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला गेलाय. गतीमध्ये परिवर्तन लोअर फुल टॉस कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो विश्वनाथच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मात्र या ठिकाणी पंचाने तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. हाईट फॅक्टरसाठी मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल आणि इथून मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव जरूर मिळाले मात्र इथून आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल. सामना मात्र तेवढाच महत्त्वाचा कोणत्याही संघावरती मात्र या ठिकाणी अन्याय होणार नाहीये. आपण पाहतोय ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी मात्र निर्णय निश्चित स्वरूपात येईल आपण पाहतोय. आई एक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून चेक केले जाते सामना भरपूर महत्वाचा आणि डिसिजन देखील तेवढंच क्लोज आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात प्रेयर डिलिव्हरी आपण पाहू शकाल आणि इथून मात्र मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने मात्र डावाची सुरुवात करत असताना नानुली संघाला आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट होईल स्ट्राईक ऑनवरती फलंदाज आपण पाहतोय अतिशय एक ट्रम्पकार्ड फलंदाज आपण पाहतोय महादेव ऑनिशावरती आपण पाहतोय. जर का महादेवला शांत ठेवला चांगली गोलंदाजी दाखवली कारण समोर गोलंदाज जर का पाहिला गेला सातत्यानं ऑफ कटर लेग कटरचे चेंडू फेकण्यासाठी माहिर असलेला फलंदाज मात्र पहिला चेंडू कुठे का होईना दबावाखाली फेकला गेला आणि तिथून आपण पाहतोय पुढचा चेंडूची सफर. कमालीचा वेगवान चेंडू आपण पाहतोय बॅटची डेडिंग एज तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल गलीबंद क्षेत्रामध्ये कमालीचा बॅकअप राहिला गेला. निश्चित स्वरूपात आपल्या टीमसाठी तीन धाव वाचवल्या गेल्यात आणि तोपर्यंत एक सिंगल धाव या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 2 या आकड्यावरती शांत संयमी सुरुवात करत असताना आपण पाहतोय नानिवली टीमच्या माध्यमातून कारण सामना तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून जर का एक एक धाव जरी वाचवली तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये फार महत्त्वाचा पाहायला मिळेल. ऑनर्स शायकरती डावकरी आताचा फलंदाज मंगेशला पाहतोय. इथून आक्रमण करणं तेवढंच महत्त्वाचं राहील कारण सामना तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस कमालीचा प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण दुसरीचा प्रयत्न अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि मिळाल्या या दोन धबा या दोन धबेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय अद्यापपर्यंत 4 धबा धाव पुस्तकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण जिथं सिंगल होती तिथे डबल कन्वर्ट केली गेली मोठे फटके येत नाहीये आणि त्या कारणास्तव डबल सिंगलला प्राधान्य देत असताना पुन्हा एकदा मात्र कमालीचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सरळ शरीराचा भेद घेणारा आपण पाहतोय आणि इथून मात्र एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 5 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचली गेले. अद्यापपर्यंत मात्र एका एका धावेसाठी संघर्ष केला जातोय त्याचं एकमेव कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
केलेली कमालीची आणि अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज दीपक कातकरीच्या माध्यमातून कौतुक कराव तेवढं कमी असेल, कारण आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे प्रेक्षक वर्गांची मनं जिंकले त्या गोलंदाजी माध्यमातून. कारण सातत्यानं अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले, तर अद्यापर्यंत सामना तेवढाच महत्त्वाचा. जर का विचार केला गेला या षटकातील आपण पाहतोय फक्त 5 धाबा खर्च केल्यात, इथून मात्र जर का एखादा ब्रेक थ्रो निर्माण केला तर निश्चित स्वरूपात चेरवली संघ पुन्हा एकदा मात्र वर्चस्व निर्माण करेल. अप्रिया करू होता प्रॉपर टायमिंग करू शकला नाही या आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये थोडेस फंबलिंग आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ जुळला गेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धाव्यानं संघाची टोटल धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 7 या आकड्यावरती. अद्यापर्यंत मात्र 5 चेंडू कमालीचे गोलंदाजी आपण पाहतोय. अंतिम चेंडू जर का निर्णायक फेकला तर निश्चित स्वरूपात अंतिम षटकामध्ये दबाव पाहायला मिळेल नाणेनेर टीमवरती. मात्र या चेंडूवरती एखादा चांगला फटका दबाव मात्र जुगारून जाईल. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय, ब्लॉकालची सफर पंचांचं बोट आकाशाकडे, बिग विकेट मैदानाच्या बाहेर, पहिला धक्का लागेल नाणेनेर टीमला 7 या धावसंख्येवरती. समीकरण थोडंसं अवघड असेल आपण पाहतोय, ज्या ठिकाणी समीकरण आता शिल्लक असेल येणारे 6 चेंडू आणि बनवायचे 14 धाबा. या 14 धाबा बनवल्या जातील का गोलंदाजी करत असताना डिफेन्स केल्या जातील. अनेक सारे प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चित स्वरूपात या सर्व प्रश्नांची उत्तरं या 6 चेंडूच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूरला पाहतोय, ज्या मयूरनं सुद्धा कमालीचा खेळ दाखवलाय, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 7 धाबा खर्च केल्या होत्या, मात्र इथून बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय 6 चेंडू आणि बनवायचे 14 धाबा. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल यासाठी घेतलेली टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, ज्या ठिकाणी 6 चेंडू 14 धाबा वाचवल्या जातील हे सुद्धा पाहण्यात एवढंच महत्त्वाचं असेल. आपण पाहतोय गोलंदाजांना चेंडू सोपवला जाईल, आदेश या गोलंदाजावरती मात्र पूर्णपणे सामन्याचं भविष्य सोपवलं जात आहे. कारण या 6 चेंडूमध्ये 14 धावा वाचवल्या तर निश्चित स्वरूपात एका ट्रॉफीचे हकदार राहतील. आणि इथून मात्र या 6 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या तर नाणेनेर संघ मात्र कुठे का होईना एका ट्रॉफीसाठी मात्र संघर्ष करतील. कारण सामना तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. करो या मरोची लढाई अद्यापर्यंत आपण पाहू शकाल तिसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्या ठिकाणी पहिल्या रात्रीमध्ये नेरळ विभागातील फणसवाडी संघानं सुपर 6 जाण्याचं स्वप्न साकार केला, दुसऱ्या रात्रीमध्ये कालापूर विभागातील 3 संघ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आज आपण पाहतोय अंतिम सामना आजच्या रात्रीतील पनवेल विभागातील चेरवली संघ आणि एका बाजूला कालापूर विभागातील नाणेनेर संघ. कमालीचा पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला पाहू लागले, एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न थोडस फंबलिंग आणि लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या गेला. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं कुठे का होईना संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 9 आकड्यावरती. अद्याप 5 चेंडू आणि बनवायच्या 12 धावा. इथून मात्र एखादा बेगीट पूर्णपणे मॅचमध्ये मात्र निर्माण करेल आपण पाहतोय नाणेनेर टीमला. इथून एक एक डॉट चेंडू संघर्ष करण्यास भाग पडेल नाणेनेर टीमला. पाहावं लागेल गोलंदाज आदेशवरती विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू कमालीचा राहिला गेलाय. पुढचा चेंडू कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर चेंडूला उसळी भरपूर मिळाली आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता. इथून एक एक डॉट चेंडू पूर्णपणे बॅकफुटला घेऊन जाईल नाणेनेर टीमला. इथून मात्र शांत संयमाने खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक मयूर या फलंदाजाला देण्यात तेवढेच गरजेचं राहील. कारण ज्या मयूरनं अद्यापर्यंत कमालीचा खेळ दाखवलाय अद्याप आपण पाहतोय नो स्ट्राईक एंडवरती अद्याप शांत रीतीने खेळ करत असताना. इथून मात्र आधीच कौतुक करेन ज्या ठिकाणी 2 चेंडूची सफर आणि लाजवाब गोलंदाजी. सामना मात्र रफ अँड टफ स्थितीमध्ये ज्या ठिकाणी 4 चेंडू आणि अद्याप 12 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहू शकाल या ठिकाणी दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र यावेळेस पंच आमच्याकडे बळालेच गेले. इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त दाबेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे जाईल. आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 10 धावा. ज्या ठिकाणी 21 धावा बनवायच्या होत्या आता समीकरण थोडस सोपं असेल. 4 चेंडू आणि अद्याप 11 धावसंख्येची गरज असेल. एखादा बेगीट नाणेनेर टीमला मात्र मॅच मध्ये पूर्णपणे घेऊन येईल. मात्र इथून कमबॅक करून देईल का गोलंदाज आदेशला पाहू शकाल. ज्या ठिकाणी दीपक कातकरीने विजयाची स्वप्न दाखवली 7 धावेचं षटक फेकलं आणि तिथून मात्र कमालीची वापसी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त बॅकअप सुंदर राहिला गेला गलिबान क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली. या सिंगलच्या सायनं संघाची टोटल धावसंख्या 11 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अद्याप 3 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज असेल. ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्या
कासरवाड़ी टीम ना अंतिम एक चेंडू की गरज असताना तीन धप्पा खर्च केला, तिथुन मात्र नानिवली टीम ने विजय संपादित केला आणि अद्यापर्यंतचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। समीकरण अद्यापही आपण पाहिलं गेलं, तीन चेंडू आणि अजूनही दहा धाव संख्येची गरज असेल। इथून मात्र या चेंडूवरती जर काही एखादा चांगला फटका आला तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या दोन चेंडू मध्ये कमी दबा आणि दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळेल। मात्र इथून एखादा डॉट चेंडू गोलंदाजाचा पूर्णपणे आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स मात्र भरपूर काय वाढून जाईल। मात्र पाहावं लागेल ज्या आदेशनं अद्यापर्यंत सामन्यामध्ये मात्र आपण पाहिलं गेलं चार चेंडूची सफर लाजवाब गोलंदाजी सादर केली। चला स्पीड अप घ्यायचा बघा, चेरोली संघाला विनंती असेल। आपण पाहतोय ज्या ठिकाणी समीकरण थोडंसं अवघड, आपण पाहतोय तीन चेंडू आणि अद्याप दहा धाव संख्येची गरज असेल। अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला जातोय, कुठे का होईना। फलंदाजाचा लक्ष मात्र आपण पाहतोय दुर्लक्ष करण्यासाठी मात्र या अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। मात्र कुठे का होईना स्वतःच्या जबाबदारीने खेळ करा, जेणेकरून आयोजकांना कोणत्याही प्रकारचा मात्र अडथळा निर्माण होणार नाही। या आयोजकाने आपल्यासाठी संधी निर्माण करून दिली आपण पाहतोय, कारण आयोजन करणं एवढं सोपी गोष्ट नाही। आपण पाहतोय तब्बल सहा रात्रीमध्ये वाघाचोडी गावाने घेतलेली मेहनत, आयोजकांची लाभलेली साथ आणि ग्रामस्थांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा आपण पाहतोय अतिशय उत्तम दर्जाची। अंतिम तीन चेंडू आणि अद्यापही दहा धावसंख्येची गरज असेल। अटॅकिंग फिल्डिंग फलंदाजावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न समोर फलंदाज मयूर अनेश साहेबवरती आपण पाहतोय। कमालीची चेंडूची सफर गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर अतिरिक्त उंची पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूची सांगता, इथून मात्र दबाव आणि दबाव पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय ज्या ठिकाणी समीकरण थोडंसं अवघड असेल, अंतिम दोन चेंडू आणि अद्यापही दहा धावसंख्येची गरज असेल। सामना मात्र कोण जिंकेल, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल, कोणता संघ या स्पर्धेतून मात्र आपलं स्वप्न कंप्लीट करेल। समोर फलंदाज मयूर, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि आत्मविश्वासानं बॅटिंग करणं तेवढंच गरजेचं राहील। या चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीत जर का मोठा फटका आला तर सामना अंतिम चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कमालीचा चेंडू पाहू शकाल, बॅटची लिडिंग एज एस्ट्यांच्या मागे मात्र जबरदस्त जल टिपला जातोय आणि सामना आपण पाहू शकाल पूर्णपणे चेरवली टीमच्या बाजूनं। अंतिम एक चेंडू आणि गरज असेल दहा धावसंख्येची। चला स्पीडअप घ्यायचा नवीन फलंदाज मैत्रीच्या आतमध्ये दाखल करायचा, नानिवली टीमला विनंती असेल। आपण पाहतोय इथून मात्र चेरवली संघ बघा क्षेत्ररक्षण सजवायचा, अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि अद्यापही गरज असेल दहा धावसंख्येची। पूर्णपणे जल्लोष करत असताना आपण पाहतो चेरवली टीमला, कारण त्यांना सुद्धा कळून चुकला असेल, सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकलाय। मात्र इथून एखादा खराब चेंडू एखादा चमत्कार नानिवली टीमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन येईल। आपण पाहू शकाल अद्यापर्यंत जर का पाहिला गेला तिसऱ्या रात्रीमध्ये हा अंतिम सामना आपण पाहतोय, ज्या ठिकाणी दोन रात्रीचा विचार केला गेला। आपण पाहिला गेला पहिल्या रात्रीमध्ये नेरळ विभागातील फणसवाडी संघ, दुसऱ्या रात्रीमध्ये खालापूर विभागातील तिनगर संघ, म्हणजे प्रत्येक विभागामध्ये एक ट्रॉफी जाण्याचा हा संकल्पना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। अंतिम एक चेंडू आणि बनवायचे दहा धावा, एखादा चमत्कार पुन्हा एकदा मात्र मॅचमध्ये रंग निर्माण करेल। कमालीचा फटका मात्र या ठिकाणी या फटक्याने धावाचं अंतर कमी होईल, सामना जिंकला चेरवली संघ, अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन। सुपर सिक्स मध्ये जाणारा हा तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं अवघ्या चार धावीने सामना गमावा लागला नानिवली टीमला। आपण पाहू शकाल